नमस्कार, मी वर्षा, शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. हायकोर्टाचा याचिका ऐकण्यास नकार, जायकवाडीत पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसवर टांगती तलवार, बेस्टला 70 कोटी रुपयांचा झाला तोटा. मुंबईत लावणार आणखीन 5,000 सीसीटीव्ही, सीसीटीव्ही नेटवर्क डायल 100 उपक्रमाला जोडणार. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने बनवली वॉर रूम, खोटी माहिती आणि बातम्या थांबवणार. आता पाहूयात सविस्तर वृत्त. मराठवाड्याला पाणी मिळण्याचा हक्क मोकळा झाला आहे. जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात नाशिक मधील भाजप आमदार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे, त्यामुळे जायकवाडी मध्ये पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा किंवा सुप्रीम कोर्टात जाण्याचा सल्ला देत दिवाळीच्या सुट्टीनंतर आम्ही ही याचिका ऐकू असं म्हटलं आहे. जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घेताच नाशिकमधील लोकप्रतिनिधींनी याला विरोध केला होता. जलसिंचन विभागाच्या निर्णयानुसार आजपासून पाण्याचा प्रवाह मार्गातील सर्व बंधारे मोकळे केले जाणार आहेत. यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. शिवाय या मार्गातील वीज पुरवठाही खंडित केला जाईल आणि मग सर्व तयारी झाल्यानंतर वर्षा धरणातून पाणी सोडलं जाईल याची नेमकी वेळ निश्चित करण्यात आलेली नाहीये. जायकवाडी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरील धरणातील पाणी आल्यास आणि किती पाणी येते त्याचा विचार केल्यावरच शेतीला पाणी देण्याबाबत विचार करणार आहे. मात्र सध्या तरी जायकवाडी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता संजय भरगोदेव यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. यंदाच्या दिवाळीत बेस्ट कर्मचाऱ्यांची निराशा होण्याची शक्यता आहे, कारण या कर्मचाऱ्यांना यावेळेस बोनस मिळणार की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी जवळपास 25 ते 30 कोटी रुपये खर्च होतो, मात्र आधीच बेस्टला 70 कोटी रुपयांचा तोटा असल्याने बोनस देणं कितपत परवडेल यात शंका व्यक्त होतीये. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी जवळपास 25 ते 30 कोटी रुपये खर्च होतो, मात्र आधीच बेस्टला 70 कोटी रुपयांचा तोटा असल्याने बोनस देणं बेस्टला कितपत परवडेल यात शंका आहे. गेल्या वर्षी बेस्ट कर्मचाऱ्यांना 5,500 बोनस देण्यात आला होता, मात्र दिवाळीनंतर तो त्यांच्याच पगारातून वसूल करण्यात आला. महापालिकेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी पैसे द्यावेत अशीही मागणी जोर धरत आहे. महापालिकेचं कर्ज फेडण्यासाठी बेस्टने इतर बँकांकडून इतकं कर्ज घेतलं आहे की ते फेडणं आता बेस्टच्या गळ्याशी आलं आहे. बेस्टने महापालिकेकडून घेतलेलं 1,600 कोटींचं कर्ज फेडण्यासाठी बेस्ट महामंडळाने इतर बँकांकडून कोट्यवधीने कर्ज उचलली आहेत. नोव्हेंबरमध्ये बेस्टला 20,29,000 शेवटचा हप्ता फेडायचा आहे. मात्र बँकांकडून घेतलेल्या कर्जामुळे आज बेस्टवर एकूण 2,000 कोटींच्या कर्जाचा बोजा आला आहे. त्यात बेस्ट सातत्याने तोट्यात जात असल्याने हे कर्ज फेडायचं कसं हाच प्रश्न उभा राहिला आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. गुन्हेगारीशी दोन हात करण्यासाठी मुंबईत आता आणखी 5,000 सीसीटीव्ही कॅमेरे लागणार आहेत. सध्या मुंबईत 4,770 सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत, त्यात आता आणखी 5,000 कॅमेऱ्यांची भर पडणार आहे. सीसीटीव्हीचं हे नेटवर्क डायल 100 या उपक्रमाशी जोडलं जाईल, त्यामुळे पोलिसांचा प्रतिसाद वेळ अवघ्या 12 मिनिटांवर येईल. मंत्रिमंडळाने काल झालेल्या बैठकीत याला मान्यता दिली आहे. सीसीटीव्हीच्या या उपक्रम खर्चासाठी 980 कोटींची वाढही मंजूर करण्यात आली आहे. मुंबई सारख्या अतिशय वर्दळीच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली गेली पाहिजेत. 26 नोव्हेंबर 2008 झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईत सीसीटीव्हीचे जाळे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 6 जानेवारी 2012 मुंबईसाठी 600 कोटी रुपयांच्या सीसीटीव्ही प्रकल्पाला मंजुरी दिली होती. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने चांगलीच कंबर कसली आहे. यासाठी फेसबुकने एक वॉर रूम स्थापन केली आहे. चुकीच्या बातम्या रोखण्यासाठी कर्मचारी दिवस रात्र काम करणार आहेत. फेसबुकने यासाठी तयार केलेला वॉर रूम जगासमोर आणला आहे. डेटा चोरी झाल्यामुळे अनेक टीका सहन करणाऱ्या फेसबुकने आता अशा घटना रोखण्यासाठी जोरदार तयारी केली आहे.
फेसबुकने यासाठी तयार केलेलं वॉर रूम जगासमोर आणलं आहे. ब्राझीलमध्ये 28 ऑक्टोबर तर अमेरिकेत 6 नोव्हेंबर रोजी निवडणुका होणार आहेत. या दृष्टीने फेसबुकने ही तयारी केली आहे. डेटा चोरीमुळे अनेक टीका सहन करणाऱ्या फेसबुकने आता अशा घटना रोखण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. कॅलिफोर्नियातील मेनलो पार्क येथील फेसबुकच्या मुख्य कार्यालयात हे वॉर रूम स्थापन करण्यात आले आहे. जवळपास 25 जणांची टीम यावर सतत लक्ष ठेवणार आहे. दोन्ही देशातील वेळेनुसार घड्याळ सेट करण्यात आलं असून कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी पोस्टर्स देखील लावण्यात आली आहेत. खोटी माहिती आणि बातम्या थांबवण्यासाठी ही संपूर्ण टीम काम करणार आहे. निवडणुकीवर कोणताही परिणाम होऊ नये, कोणत्याही प्रकारची चुकीची पोस्ट एका तासाच्या आत हटवण्याचं काम ही टीम करणार असल्या या टीमच्या प्रमुखांनी सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, दिल्ली. आटपाडी न्यायालयासमोर असणाऱ्या पाण्याच्या टाकेखाली ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या पहिल्या वॉटर एटीएमचे उद्घाटन करण्यात आलं आहे. 1 रुपयाचे नाणे टाकल्यानंतर मशीनमधून 1 लिटर बिस्लरी पाणी आणि 5 रुपयाचे नाणे टाकल्यानंतर 20 लिटर बिस्लरी पाणी नागरिकांना यातून मिळणार आहे. आटपाडी शहरात सध्या 3 दिवसातून एकदा शुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. लोकांची गरज आणि मागणी लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने हे वॉटर एटीएम सुरू केले असून आटपाडी वासियांचा उदंड प्रतिसाद याला मिळत आहे. लवकरच तांबडा मारुती मंदिर, देशमुख गल्ली, घाटाजवळील ब्राह्मण गल्ली येथे वॉटर एटीएम सुरू करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीने प्रयत्न सुरू केले आहेत. ग्रामपंचायतीच्या वॉटर एटीएममुळे शहरात शुद्ध पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या 10 ते 15 व्यावसायिकांना मोठा फटका बसणार आहे. या ठिकाणी अनेक मान्यवरांची उपस्थिती दिसून आली. गेले कित्येक वर्ष आटपाडीला गढोळ अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत होता. सत्ता बदल झाला, शिवसेनेचे लोकनियुक्त सरपंच वृषाली धनंजय पाटील या जनतेतून निवडून आल्या, त्यानंतर आटपाडी शहरात पाण्याच्या बाबतीत आमूलाग्र बदल झाला. जवळजवळ 100% जनतेला नियमित शुद्ध पाणी मिळत आहे, त्यामुळं जनता खुश आहे. आणि त्यातूनही जनतेला मध्ये आधी पाण्याचा प्रश्न उद्भवला तर ATMद्वारे 5 रुपयेमध्ये 20 लिटर पाण्याची सोय लोकनियुक्त सरपंच वृषाली पाटील यांनी केलेली आहे. त्याबद्दल जनता समाधानी आहे. हा टाकेपाशी एक पॉईंट झाला. दुसरा पॉईंट देशमुख गल्ली हनुमान मंदिराजवळ होणार आहे. तिसरा पॉईंट ब्राह्मण गल्लीपाशी होणार आहे, ब्राह्मण गल्लीच्या घाटावर होणार आहे. तरी सर्व जनतेने याचा लाभ घ्यावा आणि सर्व जनतेच्या वतीनं लोकनियुक्त सरपंच वृषाली पाटील व सर्व सदस्यांचे आम्ही अभिनंदन करीत आहोत. शालिनी प्लस साठी प्रशांत देशमुख, आटपाडी. बारामतीत LPG गॅस टाक्या साठवून तो LPG गॅस धोकादायकरित्या वाहनांमध्ये भरत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. तहसील कार्यालयाकडून या ठिकाणी छापे टाकण्यात आले. छाप्यात सापडलेल्या सर्व वस्तूंचा पंचनामा करत आरोपी सचिन उगले याच्यावर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाहूयात हे वृत्त. पुणे LCB टीमला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बारामतीचे तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुक्यातील मुरुम या ठिकाणी पुरवठा अधिकारी आणि त्यांची टीम समर्थक रूपा सुपर मार्ट या दुकानात सचिन उगले हा इसम वेगवेगळ्या कंपनीच्या घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या LPG गॅस टाक्या साठवत असून तो LPG गॅस धोकादायकरित्या वाहनांमध्ये भरत असतो. या मिळालेल्या माहितीनुसार पुरवठा अधिकारी आणि त्यांच्या टीमने सदर ठिकाणी छापा टाकला असता भारत गॅस, इंडियन गॅस, रिलायन्स, HP या कंपन्यांच्या भरलेल्या व रिकाम्या अशा एकूण 132 गॅस टाक्या तसेच एक मारुती कंपनीची ओमनी गाडी त्यांना आढळून आली. ही गाडी गॅस भरताना मिळून आली. या वस्तूंचा पुरवठा अधिकारी यांनी पंचनामा करून त्यांच्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. LCB पुणे यांनी आम्हाला एक गोपनीयरित्या पत्र देऊन असे कळविले होते की किंवा मुंगे वस्ती मोजे मुरुम येथे अनधिकृत LPG गॅसचा साठा झालेला आहे, त्या ठिकाणी छापा टाकून आपल्याला कारवाई करायची आहे असे सांगितल्यावरून माननीय तहसीलदार सो बारामती यांच्या सूचनेनुसार मार्गदर्शनाखाली आम्ही आमचं पथक तयार करून आणि पूर्ण तयारी करून आम्ही त्या ठिकाणी त्या जागेवर गेलो. त्या जागेवर गेल्यानंतर त्या ठिकाणी बुंगे वस्ती येथे सचिन शंकर उगले, बुंगे वस्ती
राहणार मुरुम तालुका बारामती या ठिकाणी अनाधिकृत एल पी जीच्या गॅसच्या टाक्या विविध प्रकारी कंपनीच्या टाक्या त्या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत. याबाबत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा अनाधिकृत परवाना नव्हता साठवणुकीचा आणि तो साठा पूर्णपणे आम्ही जप्त करून एकूण विविध कंपनीचे 132 टाक्या आम्हाला आढळून आलेले आहेत. त्यानंतर दोन एक कोमिनिस आढळून आलेले गॅस भरतेवेळेस आणि त्यानंतर दोन पंप गॅस भरायचे हे अनधिकृतपणे सर्व प्रकारचं जप्त करून जागेवर पंचनामा करून आम्ही तो मुद्देमाल जप्त केलेला आहे पोलिसासमोर. त्यानंतर त्या ठिकाणाहून मुद्देमाल जप्त करून याबाबत आरोपी सचिन शंकर उगले यांच्यावर वडगाव पोलीसच्या ठाण्याअंतर्गत करंजी पूल या पोलीस स्टेशनला संबंधितावर गुन्हा दाखल केलेला आहे. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर बारामती. कन्नडमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला. भाजप शिवसेना सरकारच्या विरोधात कन्नडमध्ये पिशोर नाका ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे. पाहूयात हे वृत्त. खोटी आश्वासनं आणि भूलथापा देऊन सत्तेवर आलेलं भाजप शिवसेना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या अमुट्या धोरणामुळे झालेली पेट्रोल डिझेल दरवाढ, गॅस दुप्पट दरवाढ, सततचे भारनियमन, जीवघेणी महागाई, वाढती बेरोजगारी, राज्यावर दुष्काळाचं सावट या सगळ्यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे माजी आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांसह कन्नड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, किशोर पाटील यांच्यासह आदींची उपस्थिती दिसून आली. यावेळी प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार महेश सुधाळकर यांना देण्यात आले आहे. या मोर्चाच्या मुख्य मागण्या आहेत: कन्नड तालुक्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करावा, तालुक्यातील शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी, आकाशाला भिडलेली महागाई आटोक्यात आणावी, तालुक्यातील रस्त्याची दुरवस्था दूर करावी, शैक्षणिक फी माफ करून इत्यादी बाबींचं निवेदन पत्र देण्यात आलं आहे. या दृष्टिकोनातून हा देश या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, अब्दुल कलाम असतील यांच्या नेतृत्वाखाली हा देश या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये उभं राहिलं. आज कापसाची किंमत मधल्या काळामध्ये काय होती, पवार साहेबांच्या काळामध्ये काय होती, आपण परदेशामध्ये धान्य निर्यात करू शकत होतो अशा प्रकारची परिस्थिती. शालिनी प्लस साठी गोरख पाटील कन्नड. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. बैठिए मैडम बैठिए. देखो इनको, इनकी नाक देखो, बिल्कुल अपने पिताजी से मिलती है. देखो इसकी आंखें देखो. पता है तेरे पिताजी ने हमें हंसाया है, रुलाया है, मनोरंजन दिया है. मतलब कौन सा गाना था, एक चतुर नार बड़ी होशियार है, क्या गाना था वो. अरे बेटो तू यहाँ क्या कर रहा है, और ये दोनों लड़कियां कौन है? लेकिन भाई साहब आप कौन है? जी मैं इसका बाप हूँ. आप इसके बाप हूँ? महमूद का बेटा नहीं है तू? अरे हास्य कलाकार महमूद, ये तेरे बाप का रोड नहीं है? जी नहीं. तो फिर बिना हेलमेट के दो लड़कियों को बिठा के रूम रूम करते शर्म नहीं आती तुम्हें? चलान तो कटेगा भैया तेरा. और अभी उतर के लेके जाओ. आपकी और सबकी सुरक्षा के लिए कृपया ट्रैफिक नियमों का पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं. शाबाश, सड़क सुरक्षा जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. दुष्काळ जाहीर करायला पंचांग पाहून मुहूर्त काढता का? शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवराव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दुष्काळ सदृश्य घोषणांचा समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी आभार सदृश्य धन्यवाद दिले आहेत, त्यावर दुष्काळाच्या उपाययोजना आधी राबवा, त्याची अंमलबजावणी करा आणि मग आभार व्यक्त करू, असे त्यांनी सांगितले आहे. बीड येथे मंगळवारी रामकृष्ण लॉन्स येथे झालेल्या शिवसेनेच्या गटप्रमुख, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धवराव ठाकरे बोलत होते. व्यासपीठावर खासदार चंद्रकांत खेरे, मंत्री अर्जुन खोतकर, मिलिंद नार्वेकर, संपदा गडकरी, संपर्क प्रमुख सुधीर मोरे, राज्य संघटक गोविंद घोळवे, जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. व्यासपीठावरून बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की सरकार कोणत्याच विषयावर गंभीर नाही, नुसत्या चर्चा करण्यात वेळ घालवतीये. भीषण दुष्काळ पडला आहे, पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
सरकार मात्र दुष्काळ जाहीर करायला 31 ऑक्टोबरची वाट पाहत आहे आणि जनतेला आव्हान केले की 6 आमदार निवडून द्या, असे उद्धव ठाकरे या मेळाव्यात बोलत होते. भरपूर पडली त्याच्यावर झाडा. शालिनी प्लस साठी सुभाष बोराडे, बीड. जालना जिल्ह्यातील आष्टी येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि संघर्ष समिती यांच्यातर्फे भीक मांगो आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी अनेकांची उपस्थिती दिसून आली. क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या पुणे येथील देशातील पहिल्या शाळेचे स्मारक म्हणून विकसित करण्यात येत असून या कामास मोठा विलंब होत आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळे सध्या या वाड्याची अवस्था वाईट झाली आहे. या कामास प्रारंभ करण्यात यावा यासाठी आष्टी बाजारपेठेतील खंडेश्वर मंदिर ते फुले व्यापारी संकुल आष्टी या मार्गावर विद्यार्थ्यांनी भीक मांगो आंदोलन केले आणि जमा झालेला निधी स्मारकासाठी देण्यात आला आहे. शासनाने भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले असले तरी त्याचा कोणताही विकास करण्यात आलेला नाहीये. आजच्या घडीला हा वाडा मोडकळीस आला असून त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ हे स्मारक विकसित करावे यासाठी शाळेतील विद्यार्थी आणि संघर्ष समितीने भीक मांगो आंदोलन केले आहे. हे आंदोलन म्हणजे आशिया खंडातील पहिली शाळा म्हणण्यापेक्षा भारतातली आज पहिली शाळा जी पुणे या ठिकाणी आहे, या शाळेपासून आज जे मुली शिक्षण घेत आहेत त्या शाळेपासूनच महात्मा फुले व आई सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरू केली आहे. आम्ही वारंवार सरकारला निवेदन देत आलो बघा शाळेकडे लवकरात लवकर बघा व शाळेला राष्ट्रीय स्मारक करा. आम्ही आई सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य व आष्टीच्या वतीने आज भीक मागो आंदोलन केलं आहे. हे आंदोलन भीक मागो आंदोलन का की आम्ही वारंवार सरकारला सांगितलंय की मग तुम्ही शाळेला लवकरात लवकर करा पण त्यांच्या हलगर्जीपणामुळे ते करीत नाही. म्हणून आम्ही फुलेप्रेमींनी एकच आता ठरवलंय की सरकारला या आंदोलनाच्या मार्फतून भीक मागून पैसे जमा करणे व हे स्मारक बांधायला पैसे देणे व आम्हा येणाऱ्या 1 तारखेला आम्ही पालकमंत्री मुख्यमंत्री साहेबांना 60 रुपये रिक्षा भाड्यास देणार आहेत. सर्वप्रथम या आंदोलनाला आम्ही परतूर तालुक्याच्या वतीनं आष्टी शहराच्या वतीनं पूर्ण आम्ही पाठिंबा दिलेला आहे. हे आंदोलन जे उभारलेलं आहे हे महाराष्ट्रभर आंदोलन यांचं चालत राहील. ह्या आंदोलनाचं खरं तर जे स्मारक व्हावा त्या स्मारकाला पूर्ण आमचा पाठिंबा आहे. नाव सांगा तुम्ही. मी बळीराम असोबा कडपे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस. आज भिडेवाडा बचावाच्या संदर्भामध्ये आष्टी शहरामध्ये या ठिकाणी ही जी काही रॅली झाली या रॅलीच्या निमित्तानं आजपर्यंत स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्यानंतरही हा भिडेवाड्याची आशिया खंडातली पहिली शाळा त्या ठिकाणी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने सुरू केली. परंतु ती जी काही जागा आहे किंवा ते जे काही ठिकाण आहे ते खरं तर सर्वांना प्रोत्साहन प्रेरणादायक अशा प्रकारचं ठिकाण आहे. त्या ठिकाणावरच खऱ्या अर्थानं शिक्षणाची गंगा सुरू झाली. परंतु आजपर्यंत स्वातंत्र्यानंतरही हे ठिकाण दुर्लक्षित आहे आणि म्हणून निश्चितपणानं आजची या रॅलीच्या माध्यमातून एक समाज मनात आणि शासन स्तरापर्यंत हे ठिकाण विकसित केलं पाहिजे अशा प्रकारचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून सर्वतून महाराष्ट्रात जाईल आणि आमच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आणि पंचायत समितीच्या माध्यमातूनही आम्ही शासनापर्यंत हा संदेश देण्याचा प्रयत्न करू. शालिनी प्लस साठी सुधाकर जाधव, परतूर.
जायकवाडी धरणात पाणी जाऊ देणार नाही या विषयावर ठाम होऊन सर्व पक्षीय नेते एकत्र येत नाशिक येथे पाण्यात उतरून आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून चालू असलेल्या वादात नाशिककरांच्या पाण्याचं काय होईल या विषयाची कास धरून सत्ताधारी सरकारच्या विरोधात रामकुंड येथे आंदोलन करण्यात आले आहे. नाशिकच्या सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून रामकुंडामध्ये उतरून सरकारच्या विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली आहे. शालिनी प्लस साठी अमोल जाधव नाशिक. शिराळ्यामध्ये भरधाव जाणाऱ्या एका चारचाकीचा आणि समोरून येणाऱ्या दुचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात विजय साळुंखे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाहूयात हे वृत्त. शिराळा तालुक्यातील बिळाशी गावात रात्री 9:30 सुमारास भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या बजाज डिस्कव्हर या मोटरसायकलला एका चारचाकीने धडक दिली. यामध्ये मोटरसायकलस्वार विजय साळुंखे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद कोकरूड पोलीस ठाण्यात झाली असून रवींद्र किसन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक नीरज उबाळे करत आहेत. शालिनी प्लस साठी अजिज पठाण शिराळा. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या सांगली दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर सांगलीतील व्यापाऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. बेकायदेशीर सेवाकर नोटीस बजावल्या प्रकरणी मार्केट यार्डातील बेमुदत व्यापार बंदीची घोषणा या व्यापाऱ्यांनी दिली आहे. सांगलीच्या मार्केट यार्ड मधील सुमारे 1300 अधिक व्यापाऱ्यांना केंद्रीय सेवाकर विभागाच्या वतीने नोटीस बजावण्यात आल्या आहेत. गुळ बेदाणे हळद यासह शेतीमालावर सेवाकर वसुलीच्या या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. भारतामध्ये कोणत्याही मार्केट यार्ड मधील व्यापाऱ्यांना अशा पद्धतीने नोटीस बजावण्यात आल्या नाहीयेत. 2012 सालापासून हा सेवाकर लागू आहे. मात्र याबाबत कोणतीच कल्पना नोटीस येईपर्यंत व्यापाऱ्यांना नव्हती आणि एकमेव सांगलीतल्या व्यापाऱ्यांना अशा पद्धतीच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. तसेच जोपर्यंत या सेवाकर नोटीस मागे घेण्यात येत नाहीत तोपर्यंत सांगली मार्केट यार्डातील सर्व व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी विभागानं मार्केट यार्डातील शेतीमालाचा व्यापार करणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांना ज्या नोटिसा काढलेल्या आहेत त्याच्या निषेधार्थ मागे एकदा लाक्षणिक संप आम्ही केलेला होता. पण त्याचा काही इफेक्ट झाला नाही असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. आणि त्यांनी 168 व्यापाऱ्यांना कर भरा आणि शॉकलोन नोटीस अशा काढलेल्या आहेत. वास्तविक शासन स्तरावरती दिल्ली स्तरावरती प्रयत्न आमचे चालू असताना त्या अधिकाऱ्या वर्गाला पूर्ण कल्पना असताना सुद्धा यांनी जाणीवपूर्वक ह्या नोटिसा काढलेल्या आहेत आणि त्याचा आम्ही निषेध करतो आहे. आणि लवकरात लवकर ह्या नोटिसा मागे घ्याव्यात आणि आम्ही वर्ण जे क्लिअरिफिकेशन पाहिजे आहे ते अंदाज आमचा आटोकाट प्रयत्न चालू आहे. ते निश्चितच आम्हाला मिळेल आणि सगळे व्यापाऱ्यांना सूट मिळेल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. परंतु इथलं डिपार्टमेंट कुठलीही गोष्ट ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाही आहे. त्यामुळं आज आम्हाला व्यापार वर्गाला असा निर्णय घ्यावा लागतो आहे की जर ह्या विषयाचा निराकरण ह्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी नाही झाला तर आम्हाला व्यापारी वर्गाला महाराष्ट्रातील व्यापारी वर्गाला मतदानाचा बहिष्कार करावा लागेल. अशा परिस्थितीत ह्या लोकांनी नेऊ नये आणि लवकरात लवकर हा विषय सोडावा आणि व्यापारी वर्गाला दिलासा द्यावा हीच विनंती राहील. पुढचं धोरण आणि पुढच्या आंदोलनाची दिशाही निश्चित करण्यात येईल. किती कोटीची लढत आज सांगली मार्केट आल्याचा जर हिशोब केला तर जवळजवळ 4-5 कोटीची टर्नओवर आज थांबलेला आहे ह्या मार्केटचा. आणि सांगली मार्केट ही महाराष्ट्रातील 3 नंबरची मार्केट आहे APMC. त्यासाठी त्या सगळ्यांनी विचार करावा आणि ह्या लोकांना ह्यातून मुक्त करावं हीच आमची विनंती राहील. ब्युरो रिपोर्ट सांगली. नाशिक अंबडमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 9 दुचाक्यांसह 2 बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. नाशिक अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार होणाऱ्या मोटारसायकल चोरीची दखल घेत अंबड पोलिसांनी 9 दुचाकी वाहने आणि 2 विधी संघर्ष शीतबालकांच्या ताब्यात घेतले आहे. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, परिमंडल 2 चे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे आणि अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या सूचनांवरून पुण्याच्या अनुषंगाने 2 मिनी संघर्ष बालकांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याजवळ 9 दुचाकी हस्तगत केल्या. पोलीस उपायुक्त अशोक नखाते यांनी अधिक माहिती दिली आहे. हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीचे गुन्ह्यांचे उघडकीस आणण्याचे प्रयत्न माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल सर, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीकृष्ण कोकाटे सर आणि आमचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री तांबे साहेब आणि त्यांचे DBC पथक मागचे काही दिवसापासून करत होते. त्याच्यामध्ये 2 विधी संघर्षग्रस्त बालक चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता जवळपास 8 मोटरसायकल आम्हाला आता त्याच्यामधून मिळालेले आहेत. त्याच्यापैकी
विधी संघर्षग्रस्त बालकाकडून जी माहिती मिळाली होती एका त्याच्यामध्ये त्याच्याकडून मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आणि त्याच्याबरोबरच त्याचा साथीदार पंकज सूर्यवंशी म्हणून एक गुन्हेगार आहे मोटरसायकल चोरी करणारा, तर त्याला पण आपण अरेस्ट केलेला आहे. तसंच दुसराच विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्याच्याकडून चौकशी करत असताना त्यांनी त्याच्या एक मामाला ती गाडी दिल्याचं त्यांनी सांगितल्यामुळे त्याचा मामा अक्षय सूर्यवंशी जो भिवंडीला राहतो तर त्याला आपण त्याच्या गुन्ह्यामध्ये चोरीचं वाहन खरेदी, चोरीचे मोटरसायकल खरेदी केली म्हणून त्याच्या खरेदी त्याच्या सेक्शन खरेदीला. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. भाजप सेनेचे सरकार खोटारडे असल्याची जोरदार टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी केली आहे. 8 दिवस चालणाऱ्या जनसंघर्ष यात्रेच्या 3rd टप्प्याची सुरुवात तुळजाभवानीच्या दर्शनाने झाली. वेगवेगळे घोटाळे जनतेसमोर मांडण्यासाठी काँग्रेसने जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे. देशासह राज्यात अराजकता माजली असून हे सरकार सगळ्याच स्तरावर अपयशी ठरले आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, दुष्काळी परिस्थिती, वेगवेगळे घोटाळे जनतेसमोर मांडण्यासाठी काँग्रेसने जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे. त्याच्या 3rd टप्प्याची सुरुवात तुळजाभवानीच्या दर्शनाने करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, माजी मंत्री नसीम खान, मधुकरराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार चव्हाण यांनी सरकारवर चौफेर फटकेबाजी केली. आज या ठिकाणी पौर्णिमेच्या निमित्ताने असणारी प्रचंड गर्दी ही लक्षात घेता आज आम्ही काही लोक या ठिकाणी सुरुवातीला फक्त दर्शनाच्या निमित्ताने हेलिकॉप्टरने आलेलो आहोत. सुरुवात औपचारिक सुरुवात औशातून, पहिली सभा औशातून होणार आहे. औशापासून लातूर निलंगा, लातूरला मुक्काम आज होईल, उद्या नांदेड उदगीर मार्गे नांदेड जिल्हा असा दौरा सुरुवात राहणार आहे. आज प्रामुख्याने आपल्यासमोर काही गोष्टी मांडत असताना, कारण मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या संदर्भामध्ये काही घोषणा केलेली आहे, खरं म्हणजे ही फसवी घोषणा आहे. महसूल संहितेमध्ये कुठंही दुष्काळ सदृश्य असा वाक्याचा प्रयोग कुठेच नाही आहे. एक तर टंचाई सदृश्य किंवा दुष्काळ, दोन्हीपैकी एक काहीतरी निर्णय हा शासनाने घेतला पाहिजे, खरं म्हणजे आज टंचाई सदृश्य नाही त्याच्यापेक्षाही बिकट अवस्था राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज निर्माण झालेली आहे. पाण्याची पातळी 1 फूट 2 फूट 3 फुटाच्या पलीकडे गेलेली आहे. जलयुक्त शिवार हे कशा पद्धतीने भ्रष्टाचारयुक्त शिवार झालेलं आहे याची कल्पना या राज्यांमधल्या जलयुक्त शिवाराची जी काही आकडेवारी समोर येत आहे किंवा जी माहिती समोर येते त्या त्या भागामध्ये जी कामं झाली आहेत त्या ठिकाणची पाण्याची पातळी 2 फुटा 3 फुटापेक्षा खाली आज गेलेली आहे. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. कुणी घर देता का घर अशी आर्त साध घालत रस्त्यावर हतबल होऊन हिंडत फिरणाऱ्या गणपतराव बेलवलकर या नटाची व्यथा मांडणारे नाटक अर्थातच नटसम्राट पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. हे नाटक नवीन पिढीपर्यंत जावे या उद्देशाने हे पुन्हा रंगभूमीवर येत आहे. नटसम्राट हे नाटक 4 नोव्हेंबरला रंगभूमीवर सादर होणार आहे. ऋषिकेश जोशीचं दिग्दर्शन असलेल्या नटसम्राटमध्ये मोहन जोशी नटसम्राटाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर झी मराठीनं या नवीन नाटकाची घोषणा केली आहे. रोहिणी हटंगडी, सुशील इनामदार, भक्ती देसाई, श्वेता मेहेंदळे, अभिजित झुंझारराव यांच्याही या नाटकात प्रमुख भूमिका असतील. दिवाळीच्या मुहूर्तावर नाटकाचा शुभारंभ होतोय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. हायकोर्टाचा याचिका ऐकण्यास नकार, जायकवाडीत पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसवर टांगती तलवार, बेस्टला 70 कोटी रुपयांचा झाला तोटा. मुंबईत लावणार आणखीन 5000 सीसीटीव्ही, सीसीटीव्ही नेटवर्क डायल 100 उपक्रमाला जोडणार. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने बनवली वॉर रूम, खोटी माहिती आणि बातम्या थांबवणार. बातमीपत्रात वेळ झाली आहे तिथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस. प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.